रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची घेतली भेट। फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता। सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाले आहेत। त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत। फेरीवाल्यावर कारवाई करताना त्याच्यावर हल्ला झाला होता। सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली। लवकर बरे व्हा असं सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो। अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत। आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं। जे काय घडलं त्याचं दुःख आहेच, पण काळ सोकावतोय, अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे। पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे। पोलिसांनी त्यांची कारवाई केली त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले। कार्यकर्त्यांनी भेटणार आहात, तिथून पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेट देणार आहात। साहेब, आपण या विषयावरती आधी पहिला पक्ष होता ज्याला अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन केलं होतं, त्यानंतर काही दिवसांसाठी सगळं ते बंद झाल्यानंतर पुन्हा ते रस्त्यावरती आले आहेत। आता पुढे एक दोन गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे। एक अधिकृत फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले आंदोलन जे अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात होईल। आणि मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे जे काही आता घडले त्याचं दुःख आहेच, परंतु काळ पण सोपवत आणि ही अशा प्रकारची हिंमत घेसणं गरजेचं। पोलीस त्यांची कारवाई करतायत,